ओबीसी का राष्ट्रीय महासंघ द्वारा ओबीसी आरक्षण के लिए एक राष्ट्रव्यापी आंदोलन किया जा रहा है उसी श्रृंखला में सोमवार को नागपुर के संविधान चौक पर भी आंदोलन किया जाएगा ऐसा राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे ने बताया परवाचा दिवशी जो सुप्रीम कोर्टाने दुर्दैवी ओबीसीवर आघात करणारा निर्णय या ठिकाणी दिला या निर्णयाच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने जो वेळकाढूपणा केला आणि केंद्र सरकारने हात झटकले आणि यानंतर जर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की डाटा बरोबर नव्हता तुमचा आणि परत जर इम्प्रिकल डाटा या महाराष्ट्र सरकारने जर दिला तरी पण मला असं वाटत नाही की सुप्रीम कोर्ट त्याला मान्यता देईल कारण की या सर्व राजकीय संघटना राजकीय शक्तींनी ठरून ठेवला आहे की ओबीसीला आरक्षण द्यायचं नाही या नागपूरमध्ये एक मोठी शक्ती आहे ती सर्व देशाचे सूत्र हलवते त्यांनाच हे आरक्षण नाही पाहिजे आणि बाकी तर मुखवटे आहे त्याप्रमाणे या ठिकाणी हे असे प्रकार चालू आहे आणि यांना ओबीसी नकोच आहे कारण आधीच ओबीसीला आरक्षण लागू करण्याकरता चाळीस वर्ष वाढ बघावी लागली आणि त्यानंतर आमच्या ओबीसी कुठेतरी जागृत झाला आणि आपल्याला संविधानानं काय काय दिलं काय नाही दिलं हे आता आपल्याला माहीत झालं आणि एक दिवस असा येईल की हा ओबीसी वर्ग जो ऑल इंडियामध्ये साठ पर्सेंट म्हणतो हा सर्व उच्च पदावरती बसून जाईल तर आपली चूल कशी चालणार आहे आपण कशा पोळ्या शेकायच्या याचा मोठा संभ्रम या, या राजकीय पक्षाला या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे ठरवलं आहे की या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारला सकाळी दहा वाजता संविधान चौक नागपूर येथे भव्य मोर्चा काढून नागपूरपासून याची सुरुवात करून या भारतभर राष्ट्रीय ओबीसी महासंघटनेच्या बॅनर खाली संघटनेच्या पदाधिकारी बा तेवीस तारखेला दिल्लीसह पूर्ण भारतामध्ये याचं आंदोलन करणार आहेत नागपूरमध्ये सोमवारला सात तारखेला या आंदोलन आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी तायवाळे सर यांच्या नेतृत्वात होऊ घातलेला आहे या नागपूर जिल्ह्यातील समस्त ओबीसी बांधवांना मी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून विनंती करतो की आपण या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचा निषेध नोंदवावा आणि जे राजकीय पक्ष ओबीसीला आरक्षण मिळू देत नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलं एकोणीसशे ब्याण्णवला व्ही पी सिंगांनी मंडल आयोग शिफारशीनुसार आपल्याला ते दिलं हे आपल्याला भेटू द्यायची इच्छा नाही आहे आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यासाठी आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ कटिबद्ध आहे आणि आमचं आंदोलन आता सोमवारपासून सुरू होत आहे आणि पूर्ण देशभर हे आंदोलन आम्ही चांगल्या पद्धतीनं गाजवणार आहोत आणि या आंदोलनाचाही जर आम्हाला काही जर रिझल्ट नाही मिळाला तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही यानंतर करणार आहोत अशी आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे धन्यवाद जय ओबीसी